अकोला महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रांतामधील एक महत्त्वाचा जिल्हा. अभिमानाने सांगावी अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या आपल्या अकोला जिल्ह्यातील अभिमानाने सांगावा असा विकास दिसत नाही. हेच तमाम अकोला जिल्ह्यातील जनतेचे खरे दुःख आहे. सतत जातीय समीकरण जुळवण्यात व्यस्त असलेल्या अकोला जिल्ह्यातील राजकारणामुळे जिल्ह्याच्या विकासाचं समीकरण कधी जुळलंच नाही. यामुळे इतिहासामध्ये दिमाखात एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उभा असलेला आपला अकोला जिल्हा आज एखाद्या वेलीप्रमाणे मुंबई पुणे या शहरांवर अवलंबून झालाय. विकासाचं निश्चित धोरण नसल्यामुळे भरकटलेल्या अकोला जिल्ह्याला आता आवश्यकता आहे अभय देणाऱ्या व्यक्तिमत्वाची. आता अकोला जिल्ह्याला नेतृत्वाची नाही अभय कर्तृत्वाची गरज आहे. जिल्ह्याला राजकारण जाणणारा नेता नको आहे. अकोला जिल्ह्यातील सामान्य जनतेचे अंतःकरण जाणणारा अभय माणूस हवा आहे. आजवर केवळ प्रश्न उचलले गेले, डॉक्टर अभय पाटील विकासावर उत्तर घेऊन आले. चला डॉक्टर अभय पाटील यांच्या अकोला विजनची एक झलक पाहूया. बाळापूर नद्यांच्या संगमावरील ऐतिहासिक शहर. या शहरामध्ये मन आणि म्हैस नद्यांचा संगम झाला आहे. शहरालगतच पारस औष्णिक विद्युत केंद्राजवळ वाहत असलेली भिकुंड नदी या संगमाला मिळते. मन आणि म्हैसचा संगम आपण पाहिला आहे, परंतु मन व भिकुंड यांच्या झालेल्या संगमामध्ये असलेल्या छोट्या मोठ्या टेकड्या यामध्येच डॉक्टर अभय पाटील यांना अकोल्याच्या भीषण पाणी समस्येचे उत्तर गवसले. ते म्हणजे शासनाच्या नदीजोड प्रकल्पाच्या अंतर्गत ह्या सर्व टेकड्या हटवल्या गेल्या तर मन आणि भिकुंड नदी संगमावर मुक्ताई चांगदेव सारख्या एका भव्य जलाशयाची निर्मिती करता येऊ शकते. हा जलाशय निर्माण झाल्यास जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या, शेती, उद्योग या सर्व समस्यांचे निराकरण होऊन आपला अकोला सुजलाम सुफलाम बनायला वेळ लागणार नाही. बाळापूर किल्ला आपल्या जिल्ह्याचे वैभव आहे. उदासीन धोरणामुळे किल्ल्याचा बुरुज ढासळत आहे. आज किल्ल्यांवर फेरफटका मारल्यास जागोजागी पसरलेले कचऱ्याचे ढीग, लघुशंकेचे केलेले ठिकाणं यांच्या दुर्गंधीमुळे किल्ल्यावर क्षणभरही थांबावसे वाटत नाही. बाळापूरचा किल्ला अकोला जिल्ह्याची अस्मिता आहे. हीच अस्मिता जपण्यासाठी डॉक्टर अभय पाटील यांनी किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी कृती कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. किल्ल्यावरील सरकारी कार्यालयांना पर्यायी जागा देऊन किल्ल्याच्या परिसरामध्ये नियोजन सभागृह, निसर्गरम्य अभ्यासिका, वाचनालय तथा ऐतिहासिक वस्तूंचे नियोजन करण्याचा दृढ निश्चय केला आहे. पर्यटनाला बळ देणाऱ्या या प्रकल्पाचा लाभ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तथा बाळादेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना निश्चितच होणार आहे. वंचित समाजातील युवकांना येथे मोठा हातभार लागेल. जिल्ह्याचा स्वाभिमान जपण्याचा डॉक्टर अभय पाटील यांच्या या दृढनिश्चयाला अकोलेकर नक्कीच आशीर्वाद देतील. सर्वच क्षेत्रांमध्ये पूर्णतः अकोल्यावर अवलंबून पातूर तालुक्याच्या खऱ्या वेदना आजवर कोणी जाणल्याच नाहीत. मात्र पातूरच्या समस्येचा चिकित्सक अभ्यास करून डॉक्टर अभय पाटील यांनी विकासाचा आकृतीबंध तयार केला. पातूरच्या टेकड्यांवरून पातूर तालुक्यातील जनतेच्या स्वप्नांचे आशेचे वारे वाहतात. या वाऱ्यांच्या शक्तीवर विकासाचे दीपस्तंभ उभारण्यासाठी जर्मनीच्या डेन्मार्कच्या धर्तीवर पातूरच्या विस्तीर्ण टेकडीवर पवनचक्की राबविण्याचे नियोजन डॉक्टर अभय पाटील यांनी केले आहे. सर्व जिल्ह्याला अभिमान वाटावा असा हा पवनचक्की प्रकल्पामुळे संपूर्ण जिल्हा उजळून निघेल. जिल्ह्याला कमी खर्चात वीज निर्मिती क्षमता वाढेल. उद्योजकांना पोषक वातावरण तयार होईल. निसर्गाचा अनमोल देणगीचा खरा उपयोग होईल. रेणुका देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना हक्काचे पर्यटन स्थळ मिळेल. तपे हनुमान विदर्भातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान, परंतु या देवस्थानाचा कधी विकासच झाला नाही. तपे हनुमान देवस्थान लगतचे वृक्ष वातावरण पाहून डॉक्टर अभय पाटील यांच्या संवेदनशील मनाला रुखरुख वाटली. हे भकास वातावरण त्यांच्या मनाला पोचलं. तपे हनुमान देवस्थान लगत मोठ्या प्रमाणात ई क्लासची जमीन आहे. या ई क्लासच्या पडीक जमिनीवर आनंद सागरच्या धर्तीवर हनुमान सागर निर्माण करता येऊ शकतो. हनुमान सागर प्रकल्पामुळे जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तपे हनुमान देवस्थान निसर्ग पर्यटन बनेल. जिल्ह्याला अभिमान वाटावा असा प्रकल्प अकोल्याची एक नवी ओळख नक्कीच तयार करेल.
विकासाची कामे मनोरथाने पूर्ण होत नसतात, तर ती कर्तृत्वानेच सिद्धीस जातात. कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली की अद्भुत कार्य घडतात. म्हणूनच जिल्ह्याला नेतृत्वाची नाही तर अभय कर्तृत्वाची गरज आहे. डॉक्टर अभय पाटील यांचे अकोला जिल्ह्यातील जनतेच्या अंतःकरणातील मिशन, अकोला विजन, अकोला विजन.